देवाय साहेब कसं सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकतात. हो, थोडी थोडी कामं तिने पण केल्यात, परंतु आपल्या तालुक्यातला नेता वेगळं आणि इतर तालुक्यातला नेता वेगळं. देवासाहेब कारण त्यांचं आता 20 वर्ष झाले त्यांच्यावर अत्याचार झाले. तुमच्या स्वार्थासाठी आमचं बळी दिला. KP साहेब 10 वर्ष आमदार होते. एक उर्माचा खासदार आमच्या गावात त्यांनी टाकला म्हणून सांगावं. मी त्यांना 5000 रुपये बक्षीस जागेवर देतो. काय नाही येवासाहेब येणार 100 टक्के पारडं जडा ऐकतं. एकटा तरी कमण्यानंतर वागत आहे कारण बुधुरणं आमच्या अन्याय लय केला आहे. सगळं आमदार त्यांचंच. आमचा इकडे साहेबांनी लय वेळा दाबायचा प्रयत्न केला त्यांनी. कमिशनवर 10 टक्के अजून आपलंच कमिशन. येवाय साहेब आम्हाला ताकदीर उतरून आम्ही जरा निवडून देणार. हां, येवाय साहेब प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणा किंवा येवाय साहेब कुणाची बी मरतो असून दे काय असून दे स्वतः येऊन जाऊन गाठ घेऊन किंवा कुणाचं बी काही काम असून दे किंवा टँकर लागून दे अडअडचण असून दे काही असून दे त्यावेळी येवाय साहेब उभा राहत्या. काय आता प्रत्येकाने आता उभा राहतो उभा राहणार आहे त्याच्यात काही प्रश्न नाही. पण येवाय साहेब जी युती आहे तीच यावेळी निवडून येणार. ह्याच्यात काही बदल होणार नाही. आदरणीय येवाय पाटील साहेब उमेदवार असावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे. गोरगरीब जनतेचे कल्याण करणारी लोकांच्यासाठी झटणारे म्हणून येवाय साहेब उमेदवार असावेत. विधानसभा सभेला येवाय पाटील साहेबच का? हां, सांगू काय आमच्या राधानगरी तालुक्याला गेले कित्येक वर्ष कोण नेता नाही. जरी आले तर ते आपल्या आपल्या ह्याचंच नेत्याचं हे काम करतात. येवाय साहेब कसं सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकतात, सामान्य शेतकरी माणसांचा सगळ्यांचा विचार करतात. त्यामुळे राधानगरी तालुक्यातून येवाय साहेब पाटीलच आम्हाला उमेदवारी म्हणून पाहिजे. एकंदरीत विद्यमान आमदार प्रकाशराव आबिडकर यांच्या माध्यमातून अनेक कामाचा ओघ या मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे, पण ह्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? हो, थोडी थोडी कामं तिने पण केल्यात, परंतु आपल्या तालुक्यातला नेता वेगळं आणि इतर तालुक्यातला नेता वेगळा. आपल्या तालुक्यातूनसुद्धा दुसऱ्या तालुक्यातून सुद्धा काम करू शकतात हे येवाय पाटील साहेबच. राधानगरी विधानसभेला येवाय पाटील साहेबच का? येवाय साहेब कारण त्यांचं आता 20 वर्ष झाले त्यांच्यावर अत्याचार झाला. प्रत्येक वेळी तुम्हाला विधानसभा देतो विधानसभा असं पूर्वीत आजपर्यंत KP साहेबांनी त्याचा नुसता वापरच करून घेतला. 2017-18 वर्ष जी पोर आमची कामाला होती तिने एका फटक्यात काढून टाकली. तुमच्या स्वार्थासाठी आमचा बळी दिला असा बिद्रीसाठी आणि येवाय साहेब आमच्या तळागाळापर्यंत पोहोचणार म्हणजे KP साहेब 10 वर्ष आमदार होते. एक उर्माचा खासदार आमच्या गावाला त्यांनी टाकला म्हणून सांगावं. मी त्यांना 5000 रुपये बक्षीस जागेवर देतो. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाशराव आबिडकर विद्यमान आमदार, माजी आमदार KP पाटील साहेब तसेच येवाय पाटील साहेब हे 3 उमेदवार या मतदारसंघातून उभे राहणार असं चिन्ह दिसत आहे. बोला, या संदर्भात आपलं मत काय? काय नाही येवाय साहेब येणार 100 टक्के पारडं जडा ऐकतं. एकटा तरी कमी असलं तर वागत आहे, काय अडचण नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये येवाय पाटील साहेबच का? कामाचं एकदम उद्दिष्ट जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असला नेता हे नाही, तसला त्या तुडीचा नेता नाही, फक्त कामाचं स्वरूप चांगलं आहे. कारण बुधुरणं आमच्या अन्याय लय केला आहे. सगळं आमदार त्यांचंच. आमचा इकडे साहेबांनी लय वेळा दाबायचा प्रयत्न केला त्यांनी. आता ह्या वेळा आमदार होणं गरजेचं आहे. तर काय ह्या म्हणजे विद्यमान आमदार प्रकाशराव आबिडकर आहे, माध्यमातून अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये झालेले आहे, तर कमिशनवर 10 टक्के अजून आपलंच कमिशन. एकंदरीत येवाय पाटील साहेबांची ह्या मतदारसंघामध्ये काय म्हणजे वोट आहे कामाच्या होती काय अनाथ करायची नाही मुसलामध्ये काय कामं सगळी कामं चालू आहे साहेबांची, काय अडचण नाही. राधानगरी तालुका राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये येवाय पाटील साहेबच का? तर साहेब आत्तापर्यंतचं का नाही बुधरगड तालुक्यात आमदार साहेब आता गेली 30 वर्षे त्या तालुक्यातच आहेत आणि आपला राधुरा तालुका कंप्लीटली रिकामा आहे. त्यामुळं आम्हाला ह्यावेळी येवाय साहेब आम्हाला ताकदीर उतरून आम्ही जरा निवडून देणार. पुढे साहेबांच्याच मनाविषयी लोकांच्या मनामध्ये सानुभूती काय? हां, येवाय साहेब प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणा किंवा येवाय साहेब कुणाची बी मरतो असून दे काय असून दे स्वतः येऊन जाऊन गाठ घेऊन किंवा कोणाचं बी काहीतरी काम असून दे किंवा टँकर लागून दे अडअडचण असून दे काही असून दे त्यावेळी येवाय साहेब उभा राहत्यात. ज्यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक येवाय पाटील साहेब होते हो, त्यावेळी त्यांच्या माध्यमातून काय कामं करण्यात आली? त्यांच्यामधून भरपूर कामं केलीत. पाण्याचा टँकर म्हणा किंवा आणि काय म्हणा किंवा सहकार्य म्हणा किंवा लग्न आवारडाला आणि कशाला जिथं हाळी मारेल तिथं येवाय साहेब उभा राहत्यात. उसाला म्हणा ऊस सांगेल एक प्यार कोणाचं राखाय नाही कंप्लीटली स्वतःहून हजर होऊन घेऊन गेले. परंतु सध्याचं तुम्ही वातावरण चित्र जर
आबिडकर सुद्धा उभा राहणार आहेत, राहुल देसाई हे सुद्धा उभा राहणार आहेत, के बी पाटील हे सुद्धा उभा राहणार आहेत. परंतु एकंदरीत जर सारा आपण विचार जर केला तर येवा पाटील साहेब असं तुम्ही म्हणताय की येवा पाटील साहेब या ठिकाणी आम्ही त्यांना निवडून देणार असं तुम्ही म्हणताय, या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? काय आता प्रत्येकजण आता उभा राहणार आहे त्याच्यात काय प्रश्न नाही, पण येवा साहेब जी युती आहे तीच यावेळी निवडून येणार, ह्याच्यात काही बदल होणार नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आपण नरतोडे या ठिकाणी आहेत, काही ग्रामस्थ या ठिकाणी सायंकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आले आहेत, तर मला सांगा की राधानगरी विधानसभेचा संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? आदरणीय येवा पाटील साहेब उमेदवार असावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि राधान तालुक्यातल्या जनतेने ठरवले की येवा पाटील साहेबांसारखा एक हक्काचा उमेदवार आमदार म्हणून या विधानसभेत पाठवायचा आहे, जनतेतूनच ही मागणी आहे. एवढी आत्मीयता साहेबांनी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये संकटकाळी फार मोठा आधार दिलेला माणसाने आहे आणि त्यांच्यासमोर एक जनतेचं व्हिजन आहे काय केलं पाहिजे, विकासाचं त्यांच्याकडे एक मॉडेल तयार आहे, त्यामुळं राधानेवाल्यांची सर्वांची इच्छा आहे की ह्यावेळी आपला उमेदवार येवा पाटील हे असले पाहिजेत आणि एक चांगला ठसा विधानसभेत उमटेल, चांगले प्रश्नोत्तर मांडतील आणि चांगलं काम करतील अशी जनतेची अपेक्षा आहे. नाव काय आपलं? नाव वसंत महादेव वासकर. आता असं वाटतंय की युवाय पाटील हे इच्छुकीत आहे, त्याशिवाय के पी पाटीलसुद्धा इच्छुकीत आहे. महाआघाडीचे उमेदवार म्हणून दुरंगी तिरंगी ही लढत न लावता एकजुटीने या मतदारसंघातील एकच उमेदवार लढावा असं माझी भावना आहे. सध्या आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील राधानगरी तालुक्यातील गुडाळ या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्ही बघू शकताय की दुधाचं संकलन ह्या ठिकाणी सुरू आहे, तर या ठिकाणी काही संस्थेचे कर्मचारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. काय नाव? माझं नाव दत्तात्रय पाटील. आपण काय करताय? आम्ही शेती आणि या संस्थेचं कामकाज बघतोय. चालू विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून येवाय पाटलासारखं खंबीर नेतृत्वांची गरज आहे आणि सर्वानुमते की लोकांना हवा असा वाटणारं एक नेतृत्व त्यांच्यात दिसते, त्यामुळं सध्या तरी मला वाटते की या इलेक्शनला येवाय पाटल्यासारख्यांची एक गरज आहे. कुशल संघटक आहेत, त्यांनी सहकाराचं ह्या तालुक्यामध्ये जाळं विणलेलं आहे आणि संघटना कशी असावी याचं एक उत्तम नमुना म्हणजे एक जिल्हाभर असलेलं येवाय पाटलांचं एक नेटवर्क आणि या माध्यमातून त्यांना उद्याची उमेदवारीसुद्धा मिळायला काय हरकत नाही किंवा मिळणार या भावनेतून आम्हाला तरी असं वाटते की त्यांना ह्या वर्षीची उद्याची होणारी आमदारकीचं तिकीट त्यांना मिळावं. तर सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील आपण आता राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. काही लोक ह्या नागरिक ह्या गावचे जमा झालेले आहेत. सर आपलं नाव काय? माझं नाव संजय रंगराव सावंत. ओके, तर राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? मला वाटतं आमचे साहेब येवाय साहेब असावेत असे वाटत. का? गोरगरीब जनतेचे कल्याण करणारे, लोकांच्यासाठी झटणारे म्हणून येवाय साहेब उमेदवार असावेत. बाकीचे नेते का नको? कसं आहे, लोक कल्याणकारी कामं करणारे नेते म्हणजे येवाय साहेब. तळागाळापासून आपला कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे हे त्यांचं एक प्रीत वाक्य आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी येवा साहेबच संभाव्य उमेदवार असावेत. आपलं नाव काय? राजकुमार पाटील. काय करतो? मी माजी सरपंच खिंडी रोडे. तर आपल्याला आमदार कोण व्हावा असं वाटतं? आता बघितलं तर राधानगरी तालुक्याला कधी प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि राधानगरी तालुक्यासाठी येवाय साहेबच हे उमेदवार पाहिजेत, कारण का तेच आता चेहरा म्हणून पुढे आहेत आणि चांगला चेहरा आत्ताबद्दल कुठलंही डाग न लागणारा आणि कामाचा माणूस असल्यामुळं येवाय साहेबच हे आमदारासाठी योग्य आहेत